आपण बघता एबीपी माझा आणि आता 7-12 बातम्यांमध्ये शेती विषयक घडामोडींचा आढावा घेऊया. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 18,000 हळदीच्या कट्ट्यांची आवक झाली. सध्याची सुरू असलेली लग्नसराई त्याचबरोबर पेरणीचा कालावधी जवळ आल्यानं शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी घाई केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद आवक झाली आहे. परंतु मनुष्यबळ त्याचबरोबर व्यापाऱ्यांची क्षमता या तुलनेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात असलेल्या हळदीचा लिलाव आणि मोजणी एका दिवसात करणं शक्य नाही. त्यामुळे हळद विक्री करण्यासाठी आजपासून पुढचे 3-4 दिवस लागणार आहेत. आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी, पाहूया. हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला चांगला भाव मिळतो या अपेक्षेनं मराठवाड्यासह विदर्भातील अनेक शेतकरी हळद विक्रीसाठी या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर जवळपास 1.5-2 किलोमीटरपर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि चांगला भाव मिळतो या अपेक्षेनं 2-3 दिवसापासून शेतकरी हळद विक्रीसाठी या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. आपण ही संपूर्ण माझ्या मागे रांग बघू शकता. समोर जोपर्यंत नजर पोहोचल तोपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. जवळपास 9,000 क्विंटल म्हणजेच 18,000 हळदीच्या कट्ट्यांची आवक झाल्याची आपल्याकडे माहिती बाजार समितीच्या प्रशासनानं दिलेली आहे. खरं म्हणजे ही हळद विक्री करण्यासाठी जवळपास आजपासून पुढील 3 दिवस लागू शकतात आणि त्यामुळे पुढील 3 दिवस शेतकऱ्यांना याच ठिकाणी मुक्कामा करावा लागणार आहे. मुक्काम करत असताना वाहनांच्या भाड्याचा अतिरिक्त खर्च त्याचबरोबर शेतकऱ्याचं राहणं हे सगळं बघता शेतकऱ्यांना आर्थिक भूदंड सोसावा लागतो आहे. त्यामुळं बाजार समितीनं नियोजन करावं आणि ज्या दिवशी शेतकऱ्यांची हळद विक्री होणार आहे त्या दिवशी शेतकऱ्यांना बोलवावं अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. खरं म्हणजे आता बाजार समिती प्रशासन यावर काय निर्णय घेतं हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. इकडे मार्चपासून सुरू असलेल्या अवकाळी वादळी पावसामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातला गावरान आंबा पूर्णपणे गळून पडलाय. मे महिन्यात गावरान आंबा हा 50-70 रुपये किलो दराने विक्री केला जातो. मात्र अवकाळीचं संकट आलं आणि हाच उरला सुरला गावरान आंबा 125-150 रुपये दराने विक्री होऊ लागला. मे महिन्यात गावरान आंबा बाजारात विकायला येतो. लाडू, खोबरं, घोटी, शेवळ्या, लाल्या अशा नानाविध जातीत हा आंबा प्रत्येक गावात वेगळ्या नावाने विकला जातो. आंबा परिपक्व होऊन पिकण्याच्या अवस्थेत असताना मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाला आणि आंबा पडला. आता झाडाला आंबाच शिल्लक राहिला नाहीये. त्यामुळे यावर्षी गावरान आंब्याची चव चाखायला मिळणार नाही अशी अवस्था आहे. इकडे 20 झाडं होती, त्यामुळे अवकाळी वादळामुळं पावसामुळं पूर्ण झाडं बर्बाद झाली, उद्ध्वस्त झाली. 18 झाडं खराब झाली. 2 झाडाचा आंबा आहे, 1 झाडाला विकला आणि 1 झाडाचा पण तयारीत चालू आहे. त्याच्या अली मार्च टाकलेला आहे. आता 1 दिवसामध्ये येईन. कमीत कमी माझं नुकसान 1-1.5 लाखात झालं असं. ते आंब्याचा परिणाम म्हणजे असा झाला आहे की जनरल जो कास्तकार आहे हा चांगला परिणाम होरपळला गेलेला आहे. याच्यामध्ये जी त्यांची आशा होती ही पूर्ण आशा त्यांची निराशा झालेली आहे. आणि यामुळे बाहेरच्या प्रदेशातून जो आंबा येत आहे तर याचा रेटवर परिणाम झालेला आहे की याचा जो रेट आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये कमी व्हायला पाहिजे होता. पीक पिरियडमध्ये हा आंबा सगळीकडनं आल्यानंतर त्याचा परिणाम हा रेटवर होतो. रेट परिणाम हा कमी व्हायला पाहिजे होता. पण इकडे अवकाळी पाण्यामुळे बाकीच्या प्रदेशातून येणारा आंबा हा महाग झालेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.